जुन्या काळी सायकल आणि आपले दोन पाय हीच आपली मोटरसायकल म्हणायचं. पण काळ बदलला आणि पायाची जागा नवनवीन प्रकारच्या सायकलनं घेतली. आणि आता सायकलची जागा बघा मोटरसायकल आणि चारचाकीनं घेतली. आधी गाडी चालवणं म्हणजे लई कौतुकाची गोष्ट मानली जायची. पण आता गाडी चालवणं म्हणजे एक फॅडच झालंय बघा. त्यात गाडीची किक गेली आणि बटणं आली. त्यामुळं काय झालं, एवढी एवढीशी पोरं बटन दाबली की निघाली भुर्र. गाडी चालवण्याला न वयाची मर्यादा राहिली ना आई वडिलांचा धाक. गाडी चालवायला वयाची मर्यादा, लायसन्स आणि काय काय अटी घालून दिल्यात. पण त्या कुठं पाळल्या जात आहेत असं तर काहीच दिसत नाहीये. आता हेच बघा, एवढं एवढंच हे पोरग गाडी चालवतंय आणि ते पण आयटीत. आता याला काय म्हणायचं तुम्हीच ठरवा. नाव काय तुझं, कुठ राहिलेस? नाही राहिले कुठे आहेस? गाडी कधी पासून चालव तू? हा काय भारी चालवते राव तुझं गाडी. व्हिडिओच्या माध्यमातून आता एकच सांगणं, लहान मुलांच्या हाती गाडी देणं फायद्याचं की धोक्याचं याचा विचार मात्र प्रत्येकानं करावा. तसंच घडणाऱ्या अपघातांना नक्की जबाबदार कोण बरं, तुम्हीच जरा विचार करा. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राइम, जुन्नर. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.